हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण इंग्लिश लर्निंग सध्या करत आहोत आणि इंग्लिश लर्निंग करताना तुम्हा सर्वांना माहीत आहे टेन्स किती महत्त्वपूर्ण आहे तर टेन्स हा आपल्याला इंग्लिश शिकताना अत्यंत महत्त्वपूर्ण असतो तर आज आपण त्या टेन्सची सुरुवात करणार आहोत आणि आज मी तुम्हाला या ठिकाणी छान पद्धतीनं टेन्स शिकवणार आहे तर टेन्समध्ये जसं की तुम्हाला माहीत आहेत तीन मेन असे टेन्सचे प्रकार आहेत आणि त्या प्रत्येकामध्ये त्या तीनमध्ये एकेकामध्ये पुन्हा चार चार मेन असे उपप्रकार आहेत तर आपल्याला ते सुरू करायचं आहे मित्रांनो चला सुरुवात करूया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओज नोटिफिकेशन मिळत राहील या ठिकाणी बघा टेन्स टेन्समध्ये जो पहिला प्रकार असतो तो असतो प्रेझेंट टेन्स कोणता असतो प्रेझेंट प्रेझेंटेन्स आणि प्रेझेंटेन्स म्हणजे काय तर त्याला म्हणतात वर्तमान काळ मराठीत म्हणतात वर्तमान काळ मित्रांनो आज आपण सुरुवातीला जो पहिला काळ आहे वर्तमान काळ त्याचे प्रकार या ठिकाणी बघणार आहोत तर जसं की आपण या ठिकाणी बघू शकतो पहिला जो प्रकार आहे तो आहे सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे काय तर साधा वर्तमान काळ साधा वर्तमान काळ मग याचे वाक्य कसे असतात आपण ते वाक्य कसे वापरू शकतो याविषयी मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे तर या ठिकाणी आपण बघूया या काळाचं जे आहे एक वाक्य बघूया आपण आय इट अ मॅंगो तर हे आहे साध्या वर्तमान काळाचं किंवा सिंपल प्रेझेंटेन्सचं वाक्य यामध्ये आपण बघूया कशा पद्धतीने याचा स्ट्रक्चर तयार होईल तर हा आहे पहिला सब्जेक्ट मग सब्जेक्ट त्यानंतर हे आहे वर्बचं पहिलं फॉर्म म्हणजे व्ही वन आणि हे पुढचं आहे ऑब्जेक्ट तर अशा पद्धतीनं जे वाक्य असतात सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट तर याला म्हणतात साधा वर्तमान काळ कशाला सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट याला म्हणतात साधा वर्तमान काळ आता आपण याचे काही या ठिकाणी सेंटेन्सेस बघूया जसं एक आपण बघितलं आय इट मँगो त्यानंतर आपण या ठिकाणी दुसरं सेंटेन्स बघणार आहोत ते आपण करणार आहोत प्लेचं कशाचं वर्ब आहे प्ले तर मग आपण लिहूया या ठिकाणी ही तर हीच्या यानंतर येते प्लेज पी एल ए वायस तर या ठिकाणी मागच्या स्ट्रक्चरमध्ये आपण जाऊ पुन्हा एकदा आणि या ठिकाणी जेव्हा एकवचनी नाम असतं तेव्हा या ठिकाणी यस किंवा ई एस सुद्धा वरपला लागतं ओके कोणासमोर ही आणि सीच्या समोर येस किंवा ई एस, कि एस लागतं तर ते या ठिकाणी आपण बघितलं ही प्लेज क्रिकेट ओके त्यानंतर आणखीन आपण पुढचं सेंटेन्स बघूया ते सेंटेन्स बनवूया आपण ईट पासून ईट ईट आपण आता एक बनवलं पुन्हा एक बनवूया तरी ते घेऊया सी सीच्या पुढे काय लागेल ईट त्याला म्हणतात इट्स सी इट्स अ मॅंगो ओके याल में में तर आपण याला मराठीमध्ये करू शकतो मराठीमध्ये काय करणार आहोत तर बघा या ठिकाणी तर बघा या ठिकाणी मराठीमध्ये कसं होतं तो या ठिकाणी वरचं वाक्य आपण मराठीत करूया ही प्लेस क्रिकेट म्हणजे तो क्रिकेट खेळतो काय होईल तो क्रिकेट खेळतो हे आपलं पहिलं वाक्य तयार होईल आणि इथं काय होईल खाली ती आंबा खाते ओके अशा पद्धतीनं तर यानंतर चौथं वाक्य आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि चौथं वाक्य आपण करूया ड्रिंक टी आर आय एन के ड्रिंक म्हणजे पिणे तर या ठिकाणी बघा वी ड्रिंक ज्यूस तर या ठिकाणी बघा काय आहे याचा मराठीचा अर्थ आम्ही ज्यूस म्हणजे काय रस आम्ही रस इतो अशा पद्धतीने वाक्य तयार होईल आपल्याला कोणतंही क्रियापद घ्यायचं आहे आणि त्याचं वाक्य तयार करायचं आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला काही क्रियापदं देतो बघा या ठिकाणी जसं की एक नंबरचं आहे प्ले याचं एक वाक्य करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका दुसरं आहे शो एशिया चोडब्ल्यू शो म्हणजे दाखवणे तीन नंबर आहे राईट राईट म्हणजे लिहिणे आणि चार नंबर आणि शेवटचा आहे सिंग म्हणजे गाने तर अशा पद्धतीने यानं करायचं आहे तुम्हाला मित्रांनो आणखीने चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील मित्रांनो अशाच प्रकारचं आता आपण पहिला काळ आज आपण बघितलेला आहे अशाच प्रकारे आपण सर्व काळ यानंतर पुढे बघणार आहोत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या धन्यवाद